नमस्कार नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे महाराष्ट्रात मागील दोन आठवड्यामध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या असून एकनाथ शिंदे यांच्यासह तब्बल पन्नास आमदारांनी बंड केल्याने उद्धव ठाकरे यांना आपल्या मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं होतं आणि त्यामुळेच राज्यात सत्तांतर झालं असून शिंदे आणि फडणवीस यांचं नवं सरकार स्थापन झालं आहे मात्र यामध्येच आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच शिवसेनेला मोठं खिंडार पडला असून मोठा धक्का बसला आहे तर मित्रांनो व्हिडिओ शोट पण नक्की पहा व्हिडिओ पडल्यास लाईक करला मात्र अजिबात विसरू नका दरम्यान ठाण्याचे माजी महापौर नरेश मस्के यांनी आपल्या शिवसेना जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता ठाण्यातील शिवसेनेचे सर्वोच्च सर्व नगरसेवक हे शिंदे गटात सहभागी झाले आहे माजी महापौर नरेश म्हस्के यांच्यासोबत तब्बल सहासष्ट नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असून एकनाथ शिंदे गटात आम्ही पूर्णपणे सामील झाल्याचं यावेळी या सहासष्ट नगरसेवकांनी जाहीर केलं आहे दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर ठाण्यातील सर्वोच्च सर्व नगरसेवक शिंदे गटात सामील झाल्याने उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेला हे सर्वात मोठं किंडार मानलं जात आहे त्यामुळे ठाण्यातील शिवसेना पूर्णपणे संपुष्टात आला असल्याची देखील चर्चा सध्या राजकीय सुरू आहे दरम्यान नरेश म्हस्के हे शिवसेनेचे ठाण्यातील आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात ते ठाणे महानगरपालिकेचे महापौर देखील राहिले होते मात्र एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर त्यांनी शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला होता ठाणे आणि यामध्येच आता ठाणे जिल्ह्यातील सर्वच सर्व नगरसेवक हो आणि कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांच्या बाजूने गेलेले शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईत शिवसेनेला गळती लागल्याचं बोललं जात आहे त्यामुळे राजकुतोमध्ये एकच खळबळ उडवल्या असून उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेसाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे तर मित्रांनो शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका तर मित्रांनो मराठी आवाजमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा जेणेकरून दरोनो नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोच